इस न्यूज के प्रायोजक हैं कादरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। नए रास्ते के उद्घाटन को लेकर बीजेपी कार्यकर्ता और राष्ट्रवादी शरद पवार गुट के कार्यकर्ताओं के बीच हुआ झगड़ा। दरअसल आज शनिवार 9 मार्च 2024 की सुबह 11 बजे के आसपास सोलापुर शहर बड़ी गरकुल परिसर में केंद्र सरकार की 1,13,00,000 रुपए की निधि में बने रास्ते का उद्घाटन एमएलए विजय कुमार देशमुख के हाथों संपन्न हुआ, जिसके बाद राष्ट्रवादी शरद पवार गुट के कार्यकर्ताओं के साथ बीजेपी कार्यकर्ताओं की तूतू मय शुरू हो गई, जिसमें बीजेपी कार्यकर्ता सतीश भरम शेट्टी और उनकी पत्नी लक्ष्मी के साथ मारहान की गई। फिलहाल दोनों घायलों का सोलापुर सिविल अस्पताल में इलाज चल रहा है। मारहाण कधी झाली? मारहाण 11:30। कुठे झाली घटना? वैष्णव मार्केट चौकात। कुठल्या आमदार साहेबांनी आलते काय झालं? आपले विजय कुमार देशमुख आलते उद्घाटन करण्यासाठी। मग त्यांनी ते रोड ते आम्हीच करणार आहे, तर त्यांनी म्हणतात की आम्ही करतोय। कोण म्हणताय सर? महेश कोटे, शारदीप कुर्ले आणि विठ्ठल कोटा आणि ते रमेश कोटा, त्यांनी चौघ जण ह्यांना मारताना मी मध्ये गेले वाचवायला, तर ते आम्हाला पण मला पण वडावडी केले, माग लागलाय पूर्ण। म्हणजे एकाच रस्त्याचे दोन उद्घाटन होणार होते? दोन उद्घाटन करून नेमकं म्हणजे त्यांनी केलेले आहेत आमदार साहेबांनी आपल्या। ते महेश कोटे म्हणतो की मी केले, म्हणजे तो लोकांनी केलेले काम आपलं नावानं ते प्रसिद्ध करतो असं। ठीक। माझं नाव सतीश कल्लप्पा भरमशेटे आहे। मी प्रभाग क्रमांक 11 सर्वोदयनगरमध्ये जुन्या विडे घरकुल येथे राहतो। आज सकाळी 10 माननीय आमदार विजयकुमार देशमुख मला त्यांच्या शुभ हस्ते वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतचा रस्ता 1,13,00,000 रुपयांचा निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे। या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळे तो रस्ता होत आहे। त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन भूमिपूजन करायला आले होते। मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत व नगरोत्थान योजनेमधून 60 लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता इथं विरोधी पक्षाचे महेश कोटे, शरद पवार गटाचे त्यांचे पुत्र प्रथमेश कोटे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत बी डी घरकुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांचे चमचेगिरी हुज्जेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात, पगार घेतात शासनाचे आणि हुज्जेगिरी करतात ते महेश कोटेचे। या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी। घटना सांगा काय घडली? घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं ठेवले। प्रतिउद्घाटन का तुम्ही करता? ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे, असं करू नका तुम्ही। मी एवढंच त्यांना का विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे, प्रथमेश कोटे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्का बी करून मारहाण करायला सुरुवात केली। तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवासोडीसाठी हे करत होते, तरी ते ऐकत नाही, तर शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी त्यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं, माझ्या गुडघ्यावर मारलं त्यांनी,
यासाठी माझी मेसेज जेव्हा आतमध्ये आली की लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारतायत म्हणून, त्यावेळी मेसेजमध्ये सोडवायला आली तरी ते मेसेजला ढकलून मेसेजला धक्काबुक्की करून ते मेसेजलाही एक चापट मारलात आणि अंगावर गोळ आले, तिलाही ढकलून मारहाण करण्यात आलेली. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना, तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे? कुठल्या अधिकारात तुम्ही रस्त्याचं भूमिपूजन करता? मग कोणी उठतं उद्या म्हणतं की आम्हीच करायलो आम्हीच करायलो म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात 3 तोळ्याचं एक लॉकेट होतं, ते लॉकेट आता याने माझी गच्छी धरली होती, माझ्या गळ्याला धरलं होतं, त्यामध्ये ते घाळ झालेलं आहे. माझा आरोप आहे की त्यांच्याच आहे. माझी मिसेस आली तर मिसेसलाही धक्काबुक्की केली होती. पुरुष असून त्याने एका महिलेवर त्यांचे संस्कार किती आहेत बघा, एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला, त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही ते गंठण जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं गंठण होतं, तेही त्या बाणात हरवलेलं आहे. किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला काय? मला जवळ 5 लोकांनी मारहाण केली. 5 लोक डायरेक्ट महेश पोटेसारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो. माझी मागणी अशी आहे की यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. हे कुठल्याही शासनाचे विधान परिषदेचे सदस्य, महापालिकेचे सदस्य, ना विधान परिषदेचे सदस्य, ना लोकसभा राज्यसभेचे कुठलेही सदस्य नसताना आम्ही केलेल्या कामाचं अधिकृतरित्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख या त्या भागाचे शहर उत्तरचे आमदार असल्यामुळं त्यांनी त्या भागाचं उद्घाटन सोहळा करणे हे त्यांचा अधिकार आहे. तुम्ही कुठल्याही विधान परिषदेचे, महापालिकेचे, लोकसभेचे, राज्यसभेचे, विधानसभेचे सदस्य नसताना उगी दमदाटी करायचं. आता भविष्यात राजकारणात माझ्या पायाखालची वाळू घसरली एवढं मोठं काम आमदारांनी केलं आहे त्याचा राग मनात धरून ते प्रति उद्घाटन सोहळा त्यांनी जे ठेवला त्याचा जाब विचारला म्हणून त्यांनी माझ्यावर हे अटॅक केलं आहे. ही जवळजवळ 11 साडे 11 वाजता घडलेली घटना आहे. ॲक्च्युली टाईम माहिती आहे पण त्या सुमारासून घडलेली घटना आहे. ओके.